मुलांनो ह्या धड्यात आपण दोन तीन चार चे पाडे ससा किट्टू कांगारू आणि बबन बंदर जंगलात हरवले त्यांचा मार्ग शोधत शोधत ते दलदलीच्या ठिकाणी पोहोचले दलदलमध्ये त्यांना असे काही दगड दिसले बन्नीने प्रथम दलदल ओलांडण्याचा प्रयत्न केला त्याने एक उडीमध्ये दोन पावले पुढे उडी मारली आणि दुसऱ्या दगडावर पोहोचला मग त्याने दुसरी उडी घेतली आणि कोणत्या दगडावर पोहोचला चौथ्या दगडावर मग तिसऱ्या उडीमध्ये बन्नी आणखी दोन पाऊले पुढे कोणत्या दगडावर पोहोचला सहाव्या दगडावर अशा प्रकारे बन्नीने झेप घेतली आणि प्रत्येक उडीमध्ये दोन पाऊल पुढे गेला आणि शेवटी विसाव्या दगडावर तो थेट दलदलीच्या पलीकडे पोहोचला मुलांना तुम्हाला बन्नीच्या उडीमध्ये काय वेगळेपणा दिसत आहे बन्नीच्या प्रत्येक उडी दोन जोडले जात आहेत आणि मागील धड्यात आपण काय शिकलो पुन्हा पुन्हा मोजणी करण्यासाठी आपण पाढ्याच्या गुणाकार रूपात लिहू शकतो आणि अशा प्रकारे ही आणखी एक अनोखी गोष्ट बनली आपण ह्याचा अंदाज लावू शकता हा दोनचा पाढा तयार झाला आता बन्नीला पाहून किट्टू कांगारूला ही धैर्य आले किट्टू एका उडीमध्ये तीन पायऱ्या उडी मारू शकतो प्रथम त्याने एक उडी मारली आणि तिसऱ्या दगडावर पोहोचला आता त्याने आणखी एक झेप घेतली आणि तीन पाऊल पुढे कोणत्या दगडावर पोहोचला सहाव्या दगडावर आता किट्टू तिसऱ्या उडीत कोणत्या दगडावर पोहोचेल नवव्या दगडावर सातव्या उडीमध्ये किट्टू एकविसाव्या दगडावर पोहोचला आणि मग खाली उतरून सहज मार्ग ओलांडला मुलानो, तुम्ही सांगू शकता का की कि जर किट्टूने आठ नऊ दहा अशा अजून उड्या मारल्या असत्या तर तो कोणत्या दगडावर पोहोचला असता चोवीस सत्तावीस आणि दगडावर आणि जर हे गुणाकाराच्या रूपात लिहिलं तर आपल्याला काय मिळेल अगदी बरोबर तीनचा पाढा आता किट्टू आणि बन्नीने तर दलदल ओलांडली पण बबन अजूनही दलदलीच्या दुसऱ्या बाजूलाच होता अचानक दलदलीवर ठेवलेले ते दगड दलदलीत पडले मग बबनची नजर दलदलीकडे गेली तेथे काही वेली टांगलेल्या दिसल्या बबनला वाटले की त्या वेलींवर लटकून तो दलदल पार करू शकेल बबन एका उडीमध्ये चार वेली पार करू शकतो त्याने पहिली उडी मारली आणि चौथ्या वेलीवर लटकला आता प्रत्येक उडीमध्ये चार जोडून आपण चारचा पाढ़ा बनवू शकता का अरे वा बनला चारचा पाढा आणि त्याचबरोबर वेलींवर उड्या मारून बबनने देखील दलदल पार केली बन्नी किट्टू आणि बबन आपला रस्ता शोधत शोधत जंगलाच्या बाहेर पडले मुलांना ह्या धड्यात आपण शिकलो दोन तीन आणि चारचा पाढा